फूड स्टुडिओ मध्ये आज तुम्हा सर्वांसाठी मी एक युनिक अशी ब्रेकफास्टची रेसिपी घेऊन आलेली आहे। मुंबरी किंवा चळक्या भाकरी हा पदार्थ आम्हा जीएसबी लोकांच्या सुद्धा काहीसा विस्मरणात गेलेला पदार्थ आहे। मऊ लुसलुशीत मुंबरी आणि एकदम युनिक अशा चटणीच्या ह्या रेसिपीसाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा। चला आपण इन्ग्रेडियंट्स बघूयात। मुंबरी बनवण्यासाठी मी काही केळीची पानं स्वच्छ धुवून पुसून असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला 2 कप तांदळाचं पीठ लागणार आहे। ट्रेडिशनली आमच्याकडे तांदूळ भिजवून वाटून वापरतात, पण हे थोडं सोपं पडतं म्हणून मी तांदळाचं पीठ वापरते आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ताजा खवलेला 1/2 कप नारळ, 2 टेबलस्पून लोणी, त्यानंतर मीठ आपल्याला चवीप्रमाणे, आणि हे पीठ कालवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे। आता चटणीसाठी 1/2 कप ताजा खवलेला नारळ, 3 ते 4 लाल मिरच्या, छोटासा एक चिंचेचा बॉल घेतलेला आहे मी, त्यानंतर 1/2 टीस्पून जिरं आणि एक छोटासा कांदा आपल्याला लागणार आहे। आता हे खवलेलं खोबरं मला पिठामध्ये मिक्स करायचं आहे, पण जर हे बारीक खवलेलं नसेल तर पाणी न घालता आपण मिक्सरला एकदा बारीक वाटून घेऊ शकतो। आता हे मी बारीक खवलेलं आहे, त्याचबरोबर मी लोणीसुद्धा घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पिठाला लोणी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। आणि आता पाणी घालून हे पीठ छानपैकी आपण सॉफ्ट कालवून घेऊया। पीठ इतपत सॉफ्ट असायला हवंय आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला मुंबरी बनवण्यासाठी लागणार आहे। चला आता मुंबरी बनवायला घेऊया। तवा गरम होईपर्यंत मी मुंबरी केळीच्या पानावर थापते। हलकासा पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे एक गोळा पिठाचा घेऊन तो केळीच्या पानावर स्प्रेड करायचा आहे। आपल्याला जशी आवडेल तशी जाड पातळ मुंबरी थापून घेऊ शकतो। तवा चांगला तापलेला आहे। आता मी मुंबरी भाजून घेते। वरच्या बाजूला सुद्धा केळीच्या पानाचा तुकडा ठेवून ही पानासकट मुंबरी भाजणार आहे। अशाच प्रकारे मी दुसरी मुंबरी सुद्धा थापायला घेते। आता हे इथे बघितलं तर जाणवेल हे पीठ शिजलेलं आहे, याचा अर्थ मुंबरी आतून सुद्धा शिजलेली आहे। तर मी ही फ्लिप करते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घेते। आता हे शिजलेलं असल्या कारणाने वरच्या साईडने पान इझिली निघून येईल, ते पान मी काढून टाकते। आता ह्याला पुन्हा एकदा फ्लिप करून दुसऱ्या बाजूला असलेलं केळीचं पानसुद्धा मी काढून टाकणार आहे आणि तेल किंवा तूप घालून ही मुंबरी दोन्ही बाजूंनी छान चरचरीत भाजून घेणार आहे। अशाच प्रकारे मी उरलेल्या पिठाच्या सुद्धा मुंबरी बनवते। आता आपण चटणी करायला घेऊया। त्यासाठी मी हे चटणीचे सारे इन्ग्रेडियंट्स मिक्सरमध्ये घालून एकत्र थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे। मी कांदा आत्ता वापरणार नाही आहे, कांदा आपल्याला नंतर लागणार आहे। चटणी वाटून तयार झालेली आहे। चवीपुरतं मीठ घालून मी व्यवस्थित मिक्स करते। मी कांदा बारीक चिरून घेते आहे। चटणी सर्व करण्याआधी हा कच्चा कांदा त्यामध्ये मिक्स करून मुंबरीसोबत खायला घेऊ शकतो। मस्त मऊ मऊ लुसलुशीत मुंबरी तयार आहे। चटणीसोबत एन्जॉय करू शकता, पण रेसिपी रिकॅप करायला विसरू नका। चटणीमध्ये नंतर ऍड केलेला कच्चा कांदा चटणीला एक वेगळाच क्रंच देतो। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, पण मला कळवायला मात्र विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते। मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।